अखेर मला माझ्या स्वप्नातला जॉब मिळाला म्हणून मी खूप खुश होते. पण आमचा बॉस हा विकृत मनोवृत्तीचा माणूस होता. त्याला मात्र हलकासा स्पर्श करण्यात मजा वाटत असे. माझ्या प्रेझेंटेशनची पाहणी करण्यासाठी तो माझ्या जागेपाशी आला त्यावेळी त्याने माझ्या गुडघ्याच्या वरती हात ठेवला. बोलता बोलता अचानक त्याने मला अश्लील विनोद सांगायला सुरुवात केली आणि माझ्या खांद्यावरून हात टाकून मला घट्ट आवळायला सुरुवात केली. मी जागेवर उठून उभी राहिले आणि त्याला माझ्यापासून दूर उभे राहा असे सांगितले. त्याने माझ्या दिशेने पुढे येण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवून त्याला दूर लोटले. शक्य तितक्या मोठ्या आवाजात स्पष्टपणे आणि करारी स्वरात ओरडले, नाही.